ओम शांती। संत ज्ञानेश्वर म्हणजे 13व्या शतकातील महान अलौकिक पुरुष, परमार्थिक क्षेत्रामध्ये भूतो न भविष्यती असे एक व्यक्तिमत्व म्हटले तरी वावगे ठरणार नाही। वर्तमान काळात मनुष्याचे जीवन तणावपूर्ण आहे। अशा तणावपूर्ण वातावरणात समस्त मानवजातीला सुखशांतीचा मार्ग दाखवणारा ग्रंथ म्हणजेच ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीलाच भावार्थ दीपिका, अमृतानुभव असेही म्हटले जाते। असं म्हटलं जातं, ऐसा श्रेष्ठ ग्रंथ ज्ञान देवी एक तरी ओवी अनुभवावी, कारण यामध्ये सर्व समस्यांचे समाधान आहे। ज्ञानेश्वरी हा ग्रंथ नेवासा या गावी प्रवरा नदीच्या तीर असलेल्या महादेवाच्या मंदिरातील खांबाला टेकून शके 1212 वयाच्या केवळ 15व्या वर्षी पूर्ण केला। आज ज्ञानेश्वरी प्रत्येक मनुष्यासाठी एक संजीवनी आहे। ज्ञानेश्वर महाराजांनी शके 1218 कार्तिक महिन्यात क्षेत्र पंढरपूर येथे एकांत सुखाचा लाभ घेण्यासाठी जिवंत समाधी घेण्याचा निश्चय केला। गुरुवारी त्रयोदशीस दुपारी आळंदी गावामध्ये इंद्रायणी नदीच्या काठी सिद्धेश्वराच्या मंदिराच्या डाव्या बाजूस अजान वृक्षाखाली समाधीस्थ झाले। याच ग्रंथाचे आध्यात्मिक रहस्य समजून घेण्यासाठी संपूर्ण विश्वामध्ये प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयांना अवश्य भेट द्या। ओम शांती। ओम शांती। आपण 4th अध्याय आणि त्यामधली 95वी जी ओवी आहे त्याविषयी बघत आहोत। की कसं ईश्वरानं आपल्या अवतरणाविषयी स्पष्ट सांगितलं आहे की ज्यावेळी माझा अवतार प्रगट होतो त्यावेळी पापाचे पर्वत नाहीसे होतात व पुण्याचा उदय होतो। आता या ठिकाणी विचारवंत लोक ह्या गोष्टीविषयी विचार करू शकतात की ज्यावेळेस हे गीता ज्ञान श्रीकृष्णानं अर्जुनाला सांगितलं, ज्ञान सांगितल्यानंतर अज्ञानाचा विनाश आणि एका सत्य धर्माची जी स्थापना होते, तर मनामध्ये हा एक प्रश्न उत्पन्न होतो की जर द्वापर युगामध्ये श्रीकृष्णानं अर्जुनाला हे ज्ञान सांगितलं तर द्वापर युगानंतर सतयुग यायला पाहिजे होतं, तर त्या ठिकाणी कलियुग कसं काय आलं? म्हणजेच कुठंतरी काहीतरी समजण्यामध्ये आपली गडबड झालेली आहे आणि त्याविषयी चिंतन करणं खूप काही गरजेचं आहे। या ठिकाणी स्पष्ट ज्ञानाचे जे सिद्धांत आहेत ते एकदम सत्य असतात, तर ह्याच सत्य सिद्धांताचा आधार घेऊन आपण जर चिंतन केलं तर आपला विवेक हा सांगतो की गीता ज्ञान सांगण्याची जी वेळ आहे त्या वेळेविषयी आपल्याला समजण्यामध्ये कुठंतरी काहीतरी थोडासा आपण ज्याला म्हणू की गडबड झाली आहे किंवा ज्यांनी कालांतरामध्ये आपले काही विचार याच्यामध्ये व्यक्त केले आहे त्यामध्ये काहीतरी मागं पुढं झालं असावं, म्हणून या ठिकाणी स्पष्ट ओवीचा अर्थ सांगतोय की मी ज्यावेळेस अवतार घेतो त्यावेळेस पापाचे पर्वत नाहीसे होतात आणि पुण्याचा उदय होतो। म्हणजेच गीता ज्ञान सांगितल्यानंतर एका नवीन धर्माची जी स्थापना होते, पुण्याचा जो उदय होतो तो म्हणजे हीच सतयुग त्रेतायुगाची सृष्टी, जे तुम्हाला मागच्या ओव्यांमधून स्पष्ट केलेलं आहे। आणि आज आपण बघतो, आज आपण जे वर्णन करतो
ह्या कलियुगाचं कोणत्याही सामान्य मनुष्याला जर आपण विचारलं की आता कोणतं युग चालू आहे, तर तो कधीच म्हणू शकत नाही की आत्ता सतीयुग चालू आहे. मग आता आपण बघतो की 700 वर्षापूर्वी माऊलींनी ह्या ज्या गोष्टींचं वर्णन केलेलं आहे त्यावेळेस सायन्स इतकं डेव्हलप पण नव्हतं, किंवा शरीराविषयी आज ज्यावर शास्त्रज्ञ किंवा आरोग्य विभाग कार्य करतं आहे ह्या गोष्टी माऊलींनी 700-750 वर्षापूर्वी सांगून ठेवलेल्या आहेत. मग आज आपण बघतो की ज्ञानेश्वरांनी 700 वर्षापूर्वी जे काही गीतेवर संभाषण लिहिलेलं आहे त्या अगोदर ही गीता उपलब्ध होती. मग आपण बघितलं की ज्यावेळेस ही गीता उपलब्ध असताना नेमकं जन्म मरणाच्या चक्रामध्ये येता 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 आपल्या आत्म्यामध्ये जी काजळी निर्माण झाली, आपल्याला त्याचा विसर पडला की हे जे गीता ज्ञान आहे हे ईश्वरानं नेमकं सांगितलं कधी होतं. कारण द्वापरयुगाच्या प्रारंभामध्ये जर सांगितलं म्हणावं तर मग द्वापरयुगानंतर कलियुग यायला नको होतं, आणि कलियुगानंतर जर आपण बघतो तर सृष्टीचक्राच्या नियमानुसार सतयुगाची स्थापना होते. मनामध्ये हा प्रश्न आहे की आत्ता जे काही वर्णन केलेलं आहे किंवा बाकी धर्मांमध्ये समाजामध्ये सध्या जे कलियुगाचं वर्णन केलेलं आहे अशा अधर्माचा विनाश करण्यासाठी ईश्वर ह्या सृष्टीवर अवतरित होतो, परंतु त्याला ओळखणारे कोटीमध्ये कोणी आणि कोणी त्याच्यामध्ये एक ज्याला आपण म्हणतो की कोटो मे कोई और कोई मे कोई, फक्त जे त्याला प्रिय आहेत ज्यांनी त्याची मनापासून भक्ती केलेली आहेत असेच आत्मे त्याला ओळखू शकतात. आणि या ठिकाणी दोन व्यक्तिमत्व वर्णन केलेले आहे. जर आपण चांगल्या प्रकारे ह्या गोष्टींना समजून घेत असाल, एक तर श्रीकृष्णाचं पार्ट शरीरधारी रूपामध्ये श्रीकृष्णाचं सर्व काही वर्णन आपण ऐकलेलं आहे, आणि दुसरं यामध्ये वारंवार हा जो निराकार शब्द येतोय, तर निराकार म्हणजे श्रीकृष्णासारखा त्याचा आकार नाही आहे, तो निराकार श्रीकृष्ण आकारी आहे. मग तो निराकार कोण, तर त्याकडे आपली बुद्धी ज्यावेळेस वळली जाते त्यावेळेस आपल्याला सत्याची कुठंतरी प्रचिती होते. आणि मग ते सत्य काय आहे, तर सत्य आत्मा परमात्मा आणि प्रकृती ह्या गोष्टी विश्वामध्ये सत्य आहेत. तर या ठिकाणी खूप काही छान 56वी ओळ सांगितलेली आहे की अशा कामाकरता मी युगायुगांच्या ठाई अवतार धारण करीतो, परंतु असे जो ओळखतो तोच जगात विचारवान होय. मग विचारवंत कोणाला म्हटलं पाहिजे, या ठिकाणी विचारवंतांची माऊलींनी एका शब्दामध्ये व्याख्या केली आहे की विचारवंत ते की जे ईश्वराच्या स्वरूपाला यथार्थ रीती ओळखू शकतात. ईश्वराचा जो जन्म आहे तो अलौकिक आहे, आणि म्हणून पुढचा जो श्लोक आहे त्यामध्ये ईश्वरानं स्वतःचा परिचय दिलेला आहे की मी पुनर्जन्म घेत नाही, पुनर्जन्मास मी प्राप्त होत नाही. म्हणून हा जो श्लोक या ठिकाणी सांगितलेला आहे की माझा जो जन्म आहे हा दिव्य आहे,
जन्म कर्मचे मे दिव्यमेव यो वेत्ती तत्वतः तो व्यक्ता देह पुनर्जन्मी नैति मामेति सुहो अर्जुनः। तर खरोखर आपण जर या ठिकाणी बघितलं तर खूप सुंदर वर्णन या श्लोकामध्ये केलेलं आहे की माझं जे अजत्व कायम असून जन्म घेणे व अकर्तृत्व कायम असून कर्म करणे असे जे माझे निर्विकार स्वरूप ते जो निशंक जाणतो तोच परममुक्त होतो। असे जाणणारा देहाच्या संबंधाने जरी चालतो असा दिसला तरी तो चालत नाही आणि त्याने देह धारण केला तरी तो देह भावाने आकळला जात नाही आणि नंतर ज्यावेळेस व्यक्ती शरीरापासून आत्मा वेगळी होते त्यावेळेस ती आत्मा परमात्म्याला जाऊन भेटते। खूप सुंदर स्पष्टीकरण या ठिकाणी आलेलं आहे। या स्पष्टीकरणामध्ये जे वर्णन केलेलं आहे की माझं जे स्वरूप आहे ते कधी बदलत नाही। परमात्मा निराकार आहे तो निराकारच आहे, ज्योतिबिंदू स्वरूप त्याचं आहे, त्याच्यामध्ये परिवर्तन होऊ शकत नाही। सूर्याला आपण बघतो की सूर्य जसा आहे तसाच आहे, त्याच्या रूपामध्ये रंगामध्ये कधी परिवर्तन होऊ शकत नाही। त्याचप्रमाणे परमात्मा हा अजन्म आहे, तो मातेच्या गर्भामध्ये कधी जन्म घेत नाही। तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर श्रीकृष्णाच्या रूपामध्ये श्रीकृष्णाचा जन्म हा मातेच्या गर्भातून झालेला आहे। श्रीकृष्णाचे जे कर्तव्य आहे, जे कर्म आहे, ते आपल्या समोर पण आहेत, परंतु निराकार परमात्म्याचे जे कर्म आहेत ते दिव्य असल्यामुळं ते आपल्याला दिसत नाही। त्याकरिता दिव्य बुद्धी परमात्मा ज्यावेळेस आपल्याला प्राप्त करून देतो त्यावेळेस ते आपल्याला दिव्य बुद्धीने ओळखता येतात। आणि जोपर्यंत दिव्य बुद्धी आपल्याला प्राप्त होत नाही तोपर्यंत साधारण बुद्धीद्वारा त्याला आपण बघू शकत नाही। ईश्वराला त्यावेळेस आपण ओळखतो ज्यावेळेस आपण स्वतः स्वतःला ओळखतो। स्वतःला जर आपण ओळखलं नाही तर ईश्वराला आपण ओळखू शकत नाही। कोणत्याही देवतांचं साकारी स्वरूप आकारामध्ये आपल्याला ह्या डोळ्यानं दिसतं, त्याप्रमाणे ईश्वराचं सत्य स्वरूप निराकार असल्यामुळं ह्या स्थूल नेत्राद्वारे बघणं आपल्याला अवघड आहे। त्याकरिता परमात्मा हा ज्ञानाचा तिसरा नेत्र जो आपल्याला प्राप्त करून देतो, म्हणून दोन्ही भुवयांच्या मध्ये ज्ञानाचा तिसरा नेत्र दाखविला जातो। शाळेमध्ये आपण ज्या वेळेला जात होतो त्यावेळेला हा सुविचार शाळेमध्ये कुठंतरी आपल्याला फळ्यावर म्हणा किंवा भिंतीवर वाचायला मिळायचा की ज्ञान हा मनुष्याचा तिसरा नेत्र आहे। शाळेमध्ये असताना आपण सर्व गोष्टींचं ज्ञान प्राप्त करतो जे भौतिक जगामध्ये आहे, ते रसायनशास्त्र असो, भौतिकशास्त्र असो, मराठी असो, इंग्लिश असो, गणित असो, सर्व प्रकारचं ज्ञान आपण प्राप्त करतो। आणि ते ज्ञान प्राप्त केल्यानंतर त्याच्यात
कुठेतरी आपण एक मास्टर की घेतल्यानंतर त्याच्या आधारे आपल्याला काहीतरी कामधंदा मिळतो किंवा नोकरी आपल्याला प्राप्त होते आणि ते करणं पण गरजेचं आहे. परंतु आपण बघतो की आज ते सर्व ज्ञान प्राप्त झाल्यानंतरही मनुष्याच्या जीवनामध्ये एखाद्या गोष्टीमध्ये मास्टरकी केल्यानंतरही बाकीच्या गोष्टींविषयी त्याचं अज्ञान हे आपल्याला दिसून येतं. वैयक्तिक जीवन जगण्यासाठी धन कमवणं, धनाचा संग्रह करणं, घर बांधणं ह्या गोष्टी समाजामध्ये प्रत्येक व्यक्ती करतोय. परंतु समाजामध्ये राहत असताना आपण दुसऱ्यांबरोबर कसं वागायचं, कसं बोलायचं त्या दिव्य संस्काराचं ज्ञान आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये आपल्याला दिसत नाही. आणि आज त्याचाच परिणाम की साऱ्या गोष्टींची आपल्याला इन्फॉर्मेशन आहे, सर्व काही आपल्याकडं असतानाही दिव्य संस्काराच्या अभावामुळं मनुष्याच्या जीवनामध्ये दुःख आणि अशांती आहे. म्हणून शिक्षण पद्धतीमध्ये वर्तमान वेळी प्रत्येकजण ह्या गोष्टींची एक डिमांड करतोय, मागणी करतोय की आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये कुठंतरी संस्कार परिवर्तनासाठी मुलांना घडवण्यासाठी जशी पहिल्यांदा गुरुकुल पद्धती होती त्याप्रमाणे कुठंतरी शिक्षण पद्धतीमध्ये संस्कारामध्ये परिवर्तन कसं यावं यासाठी शिक्षण देणं गरजेचं आहे. परंतु हे शिक्षण देणार कोण? आज घरामध्ये एक छोटासा मुलगा जरी आपण बघितला आणि त्याला जर आपण काही आदेश दिला, काही जर सांगितलं, तर तो आईवडिलांचं ऐकत नाही. शिक्षकांचं तर सोडून द्या. पहिल्यांदा आपल्याला माहीत आहे की शाळेमध्ये सर असायचे, गुरुजी असायचे, काही जर आपण चूक केली तर ते बेदम मारायचे आणि त्या मारण्यामध्ये एक सुख होतं, त्यांची तळमळ होती की यानं सुधरावा, संस्कारामध्ये परिवर्तन करावा. परंतु आज वर्तमान वेळी आपण बघतो की कोणत्याही शाळेमध्ये शिक्षकांना हा अधिकार काढून घेतला आहे की मुलांनी काही चुका केल्यानंतर त्यांना शिक्षा दिली पाहिजे. आणि याचा परिणाम असा झाला की जी भीती होती ती भीती निघून गेल्यामुळं आज मुलं मनाला जसं वाटेल तसं वागतात, त्यांना आईवडील टोकू शकत नाही, शिक्षक टोकू शकत नाही. आणि आज त्याचाच परिणाम आपण बघतो की असा झाला आहे की जसं अनाथ मुलं असतात की ज्यांना आईबाप नसतात, समाजामध्ये प्रॅक्टिकलमध्ये जर आपण बघितलं तर आईवडील असतानाही असे काही मुलं अनाथ झालेले आहे की त्यांना आईवडिलांचा कोणताही धाक नाही आणि ते आईवडिलांचं ऐकत नाही. त्यामुळं समाजामधील पापाचार, भ्रष्टाचार हे संस्कार दिव्य नसल्यामुळं वाढत चाललेलं आहे. आणि कुठंतरी त्याला आपण आळा घातला पाहिजे, संस्कारामध्ये परिवर्तन केलं पाहिजे. म्हणून अशा काही गोष्टी या आध्यात्मिक ग्रंथांमधून किंवा ज्ञानेश्वरीच्या माध्यमामधून माऊलींनी किती वर्षापूर्वी सांगून ठेवलेलं आहे. आणि याची काळजी फक्त एक ईश्वरालाच असते की ज्यावेळेस माझी मुलं ही वाईट बनतात, संस्कारामध्ये पतितपणा येतो, त्यावेळेस मला
त्या मुलांना बदलवायचं आहे, चांगलं बनवायचं. कारण मुलं बिघडल्यानंतर सर्वात अगोदर काळजी फक्त आईवडिलांना असते. त्याप्रमाणे आत्म्यामध्ये जे आपले पतित संस्कार झालेले आहेत त्या संस्कारामध्ये परिवर्तन करण्यासाठी स्वतः ईश्वराला ह्या सृष्टीवर येऊन स्वतःची ओळख द्यावी लागते. म्हणून या ठिकाणी ईश्वरानं जे ह्या ओवीमध्ये खूप छान वर्णन केलेलं आहे की माझे अजत्व कायम असून जन्म घेणे व अकर्तृत्व कायम असून कर्म करणे हे जे माझे निर्विकार स्वरूप आहे ते जो निशंक जाणतो तोच परम मुक्त होतो. आत्तापर्यंत वारंवार आपण या गोष्टींविषयी चर्चा करत आहोत की निराकारी, निर्विकारी आणि निरहंकारी ह्या ज्या तीन गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत की परमात्मा जन्म मरणच या फेऱ्यामध्ये जर तो येत नाही तो कोणत्याही विकाराचा अंश त्याच्यामध्ये असणं हा प्रश्नच उठत नाही. म्हणून तो निर्विकारी आहे, विकारांपासून काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार यापासून तो दूर आहे. आणि या ठिकाणी परमात्मा ज्यावेळेस सृष्टीवर अवतरित होतो एक साधारण मनुष्य शरीर धारण केल्यामुळं साधारण मनुष्य त्याला ओळखत नाही, तर इतका काही मोठा परमात्मा ईश्वर ज्याला सर्व विश्व त्याची आठवण करतं त्या ईश्वरानं एक साधारण शरीराचा आधार घेतला ही त्याचा निरहंकारीपणा हा कोणत्याही मनुष्याच्या जीवनामध्ये असू शकत नाही. एवढं मोठं सृष्टीच्या परिवर्तनाचं तो कार्य करतो आणि मी करतो हे कधीही त्याच्या मुखातून निघत नाही. म्हणजे हा जो मीपणा आहे हा फक्त आपल्या मनुष्य मात्रामध्ये आपल्याला आढळून येतो की हे मी केलं आणि हे माझं आहे. इथं ईश्वर स्पष्ट सांगतोय की माझं जे स्वरूप आहे ते निराकारी, निर्विकारी आणि निरहंकारी आहे. आणि म्हणून जरी मी देह धारण केला, देहाच्या संबंधानं जरी मी चालतो, बोलतो, कर्म करतो, तरी हा जो देह आहे देह धारण केल्यानंतर मला कोणी देहाच्या भावानं आकळीला जात नाही म्हणजे त्याला तुम्ही बांधून ठेवू शकत नाही. जसं आपण बघतो की बैलाला जर आपल्याला आकळवायचं असेल तर आपण त्याला नाकामध्ये व्यसन घालतो आणि त्यानुसार त्याला लगाम लावतो. त्याचं पहिल्यांदा नाक टोचतो आणि ती लगाम घातल्यानंतर तो किती जरी पळण्याचा प्रयत्न करत असला तरी त्याला आपण आकळून ठेवतो. या ठिकाणी हा सुंदर शब्द वर्णन केलेला आहे की मी जरी देहामध्ये अवतरित झालो तरी मी देहामध्येच राहिलो पाहिजे असं बंधन मला कोणताही मनुष्य करू शकत नाही. म्हणजेच मी स्वतंत्र आहे. ज्यावेळेस मला ह्या देहाचा आधार घ्यायचा त्यावेळेस मी घेतो आणि ज्यावेळेस मला हा देह सोडून जायचा त्यावेळेस मी हा देह सोडून पुन्हा त्या देहाचा जो मालिक आत्मा आहे तो त्याच्यावर राज्य करतो. मी फक्त एक अवतरित होऊन हे ज्ञान देण्याचं कार्य करतो. आणि म्हणून आपल्या भक्ती मार्गामध्ये आपण बघतो की मनुष्य मेल्यानंतर
याच्याविषयी एक प्रचलित आहे की प्रत्येकजण म्हणतो की ईश्वर त्याच्या आत्म्याला शांती देवो. म्हणजेच आपल्याला हे माहीत आहे की मनुष्य मेल्यानंतर जी आत्मा आहे ती ईश्वराकडे जाते किंवा ईश्वराची आणि आत्म्याची भेट होते, ज्याला माऊलींनी जीवा आणि शिवाची भेट असा पण उल्लेख केलेला आहे. आणि या ठिकाणी हा जो उल्लेख आहे की आपल्याकडं एक मान्यता आहे की शरीर सोडल्यानंतर किंवा मनुष्य मेल्यानंतर स्वर्गात जातो, असा कुठेही उल्लेख इथं आलेला नाही आहे. इथं उल्लेख हा आलेला आहे की मनुष्य मेल्यानंतर तो माझ्या स्वरूपात येऊन मिळतो, म्हणजे मी जसा निराकार आहे तसा प्रकृतीचं तत्व, पाच तत्वाचं शरीर सोडल्यानंतर त्याचं जे सत्य स्वरूप निराकार आहे ते आणि माझं जे स्वरूप निराकार आहे आमच्या दोघांची त्यावेळेस भेट होते. भेट होऊन मी पुन्हा त्याला शरीर धारण करण्यासाठी खाली पाठवतो, तो माझ्याजवळ थांबत नाही. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला एक समजून घ्यायचं आहे की स्वर्ग आणि नरक हा आपल्या कर्मानंच इथं आपल्याला मिळतो. पुढं आपण बघणार आहोत, खूप छान वर्णन माऊलींनी या ठिकाणी केलेलं आहे. आणि ही जी आपली एक भ्रांती आहे, आपला जो भ्रम आहे की गेल्यानंतर ईश्वर आत्म्याला शांती देतो, आपण ही जी प्रार्थना करतो, वास्तविक शरीर सोडल्यानंतर आपला जो आत्म्याचा स्वाभाविक शांत स्वरूप हा जो गुणधर्म आहे त्या शांत स्वरूपामध्ये आत्मा स्थित तर होतोच, शांतीचा सागर परमात्म्याला तो जाऊन तर भेटतोच. परंतु त्या ठिकाणी आपला जो मोह आहे हा मोह वारंवार आपल्या ज्या अश्रूंच्या धारा म्हणा, आपला जो शोक आहे मोहवश, त्या शोकामुळं आपण त्या आत्म्याला दुःख पोहोचवत असतो. म्हणून कितीतरी असे पुस्तकं किंवा वैज्ञानिक लोकांनी शोध लावले आहेत की डेथ ऑफ आफ्टर डेथ, मतलब एक मृत्यूनंतर काय आत्म्याबरोबर होतं असं एक पुस्तक पण छापलेलं आहे. तर त्यामध्ये हा स्पष्ट उल्लेख केलेला आहे की कोणताही व्यक्ती शरीर सोडल्यानंतर पुन्हा ह्या शरीरामध्ये येण्याचा प्रयत्न करत नाही, त्याला ते नको वाटतं. म्हणजे स्वतंत्रता प्रत्येक आत्म्याला प्रिय आहे, कारण आत्म्याचा पिता पण स्वतंत्र आहे. म्हणून या ठिकाणी खूप छान वर्णन आपण पुढं पण बघणार आहोत आपल्या ह्या ग्रंथामध्ये. ह्या ज्या ओव्या आहेत माऊलींनी खूप सुंदर त्याचं वर्णन केलेलं आहे, आपण क्रमशः बघतच आहोत. तोपर्यंत ओम शांती.